लाच कुरणे हादरले यावल। थेट नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी हेच 28,000 रुपयांची लाच घेताना पकडले गेल्याने नगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। याबाबत आधी दबक्या आवाजात चर्चा होत असली तरी आता थेट प्रमुख अधिकारीच जाळ्यात आल्याने नगरपालिकेच्या इब्रतीचे लक्तरे वेशेवर टांगण्यात आले आहेत। या प्रकरणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजकडे भूमिका मांडताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे मांडून या प्रकरणी स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी केली आहे। हा भाऊ, आज यावल नगरपालिकेत जे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जे मुख्याधिकारी यांना लाच घेताना पकडलेलं आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? हो, मला देखील आज दुपारीच ही बातमी कळली। गेल्या 4 ते 6 महिन्यापासून नगरपालिकेच्या कारभारामध्ये पैशांचा अक्षरशः बाजार मांडल्याच्या तक्रारी माझ्याकडे देखील यापूर्वी आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने मी बऱ्याच वेळेस मुख्याधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हा समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ऐकलं नाही। आणि ज्यावेळी ठेकेदारांना अव्वाच्या सव्वा मागणी व्हायला लागली आणि पैशांची खूप मागणी व्हायला लागली प्रत्येक विषयामध्ये, त्यावेळेस ठेकेदारांनी त्या पद्धतीने तक्रार करून आज त्यांच्यावर कारवाई केली आहे। खरं म्हणजे यावल नगरपालिकेच्या 1,625 इतिहासामध्ये ही कारवाई पहिल्यांदा झालेली आहे आणि त्यामुळे यावल शहर या अधिकाऱ्याच्या वागण्यामुळे बदनाम झालेलं आहे। गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये आमचे नगरपालिकेचे कर्मचारी श्री सूर्यकांत पाटील यांचं कोरोनाने निधन झालं, त्यावेळेस देखील त्यांचा मदतीसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवायचा होता, तो आपण मुख्याधिकारी म्हणून पाठवावा अशी मी त्यांना जेव्हा विनंती केली त्यावेळेस देखील त्यांनी तो प्रस्ताव पाठवला नाही। मला नंतर असं कळलं की सूर्यकांत पाटील मयत सूर्यकांत पाटलांच्या नातेवाईकांकडनं त्या ठिकाणी पैशांची मागणी झाली। त्याचबरोबर आमचे एक सेवानिवृत्त कर्मचारी होते अशोक चव्हाण म्हणून, त्यांचा रजा कालावधीचं जे वेतन होतं 4 महिन्याचं ते निवृत्त होऊन गेल्यानंतर सुद्धा त्यांना दिलं नाही, त्याच्यामध्ये देखील पैशांची मागणी त्या ठिकाणी करण्यात आल्याच्या बातम्या माझ्या कानावर होत्या। त्याचबरोबर आमच्या नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता यांना निलंबित न करण्यासाठी त्यांना पैशांची मागणी झाली, परंतु त्यांनी पैसे न दिल्यामुळे त्यांना निलंबितची कारवाई अन्यायकारक त्यांच्यावर केली, अशा अनेक गोष्टी माझ्या कानावरती आल्या होत्या। मी त्यांना समजवल्या मात्र त्यांनी ते ऐकलं नाही आणि शेवटी त्याची परिणती आजच्या या ट्रॅपमध्ये झालेली आहे। आणि माझं असं मागणी आहे की या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना ट्रॅप केलेला आहे पैसे घेताना, परंतु नगरपालिकेच्या एका पदाधिकाऱ्याच्या नातेवाईक, लेखापाल आणि अन्य आणखी कोणी कोण लोकांनी या ठिकाणी पैशांची मागणी केलेली आहे त्याची देखील स्वतंत्र चौकशी अँटी करप्शन विभागाने करावी म्हणून मी लेखी स्वरूपामध्ये मागणी करणार आहे।